पोलीस तक्रारीमध्ये नाव घातल्याच्या रागातून चौघांनी पोलीस पाटलाचा खून केल्याची घटना घडली कोयता आणि खुरप्यानं पोलीस पाटलाच्या डोक्यात मानेवर सपासप वार करून त्यांचा खून करण्यात आला चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी इथल्या देवचारंगी नावच्या शेतात शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे तालु तालुक्यात तालु तालु खळबळ तालु तालु ताल उडाली आहे एक्केचाळीस वर्षीय संदीप ज्ञानदेव पाटील या पोलीस पाटलाचा या हल्ल्यात बळी गेला या खून प्रकरणी चार संशयितांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी इथं पोलीस पाटील संदीप पाटील यांचा खून झाल्याचं उघड झालंय ही घटना पोवाचीवाडी इथल्या देवचारंगी नावाच्या शेतात शनिवारी रात्री घडली संशयित रोहित पाटील आणि सुरेश गुरव यांचं भांडण सुरू होतं ते मिटवण्यासाठी सुरेश गुरव यांनी फोन करून पोलीस पाटील संदीप पाटील यांना बोलावून घेतलं त्यानुसार ते समजावून सांगत असताना यापूर्वीच्या एका गुन्ह्यामध्ये आपलं नाव का घातलं अशी विचारणा करत रोहित निवृत्ती पाटील निवृत्ती राजाराम पाटील अरुण राजाराम पाटील आणि योगेश अरुण पाटील यांनी संदीप पाटील यांच्यावर कोयत आणि खुरप्यानं डोक्यात मानेवर सपासप वार केले त्यामुळे संदीप पाटील यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना उघड होताच तालुक्यात खळबळ उडाली संदीप पाटील यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी असा परिवार आहे चंदगड तालुका पोलीस पाटील संघटना आणि नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता दरम्यान पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केल्यानंतर विधी पार पाडण्यात आला